नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग ए या विषयातील आज आपण 7वे प्रकरण बघणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे आपणच सोडवू आपले प्रश्न. समोर चित्रामध्ये त्याचे निरीक्षण करा आणि तुम्हाला कोणत्या समस्या दिसून येतात ते बघा. पहिल्या चित्रामध्ये एक मुलगी म्हणते, माझ्या परिसरात पाणी आठवड्यातून फक्त 3 दा येते. दुसऱ्या चित्रातला मुलगा, कचऱ्याचे ढीग साठले आहेत, नाक बंद करून शाळेत यावे लागते. तिसरी मुलगी सायकलवरनं प्रवास करत आहे, शाळेत सायकलवरून यावंसं वाटतं परंतु सायकलीसाठी वेगळा रस्ता नाही. चौथ्या मुलाची समस्या आहे, त्याच्या बाबांना वारंवार तालुक्याच्या गावी जावं लागतं, तिथे जमिनीवरून तंटा चालू आहे म्हणे. अशा वेगवेगळ्या समस्या आपल्या जीवनामध्ये असतात. या समस्यांबद्दलची माहिती आणि ते समस्या किंवा ते प्रश्न कसे सोडवायचे याबद्दलचं सविस्तर विश्लेषण आपण या प्रकरणात करणार आहोत. पहिला मुद्दा आहे सार्वजनिक समस्या. आपल्या समूह जीवनात विविध समस्या असतात. या समस्यांमुळे आपली गैरसोय होते, कधी कधी आपले समूह जीवन विस्कळीत होते. समस्यांकडे डोळे झाकलेल्यास त्या अधिक तीव्र बनतात, म्हणून वेळच्या वेळी समस्यांचे निराकरण करावे. आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणता येईल. परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. सार्वजनिक समस्या एकटी व्यक्ती सोडवू शकत नाही, त्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात. पुढचा मुद्दा आहे तंटा निवारण. आपल्या गावात किंवा शहरात वेगवेगळ्या कारणावरून होणारे तंटे ही सुद्धा एक समस्या होऊ शकते. सतत होणाऱ्या तंट्यांमुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते, एकोपा राहत नाही, गावाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. तंट्यांचे स्वरूप गंभीर नसले तर परस्परांशी बोलून ते सोडवता येतात, परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाहीत तर तंटा निवारणासाठी असणाऱ्या संस्थांची आणि न्यायालयांची मदत घ्यावी लागते. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या राज्यात 2007 पासून महात्मा गांधी तंटा मुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे. गावातील तंटे गावातच सोडवले जावे, गावकऱ्यांनी ते चर्चेने व सामंजस्याने सोडवावे हा या योजनेचा हेतू आहे. या मार्गाने तंटे सोडवल्यास गावातील एकोपा वाढतो. ज्या गावांनी या पद्धतीने तंटे सोडवले आहेत अशा गावांना शांतता पुरस्कारही मिळतो. शहरातील मोहल्ला समित्या तंटा निवारणाला मदत करतात. पुढचा मुद्दा आहे समस्या निवारण. समस्या निवारणाचे हे प्रयत्न तुम्हाला माहीत आहे का? अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावात पाण्याची मोठी समस्या होती. त्या गावातील लोकांच्या मदतीने व त्यांच्या सहभागातून ही समस्या सोडवली गेली. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटला. आज हिवरे बाजार या गावाचा परिसर हिरवागर्द आहे. अनेक गावात पाण्याची टंचाई असते, त्यांची कारणे शोधा व उपाय सुचवा. श्रमदानातून ग्रामसफाई. उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली. गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची हे गावकऱ्यांनी ठरवले. त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे नियोजन केले, उकरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केले, प्रत्येक घरासाठी स्वच्छतागृह बांधले. संत गाडगेबाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे संत गाडगेबाबा लोकांना सांगत, स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून ते दाखवून देत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगितले आहे. मिळवणी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते पर हस्ते साफ सर्वही, चौकडे मार्ग. शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे. समाजातील शोषण थांबले पाहिजे, विषमता कमी झाली पाहिजे. सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे.
शांततेचे महत्त्व समजावून घेणे, शांततेचे मार्ग प्रत्यक्षात वापरणे, या मार्गाने आपण कुटुंबात, शाळेत आणि सार्वजनिक जीवनात शांततेला पूरक वातावरण निर्माण करू शकतो. हे तुम्हाला माहीत आहे का, जगात शांतता नांदावी आणि सर्वच देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते. त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते. सुमारे 60 देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यांपासून ही घंटा तयार करण्यात आली आहे. प्रकरणाच्या शेवटी उपक्रम. तुमच्या परिसरातील कचऱ्याच्या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना पत्र द्या व त्यांच्याशी याबाबत समक्ष चर्चा करा. दुसरा उपक्रम. तुमच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असेल तर त्याविषयी कोणाला कळवायचे हे शोधा. मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवण्याच्या उपायांविषयी माहिती मिळवा. या ठिकाणी या प्रकरणाची माहिती संपली आहे. परिसर अभ्यास व इतर विषयांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.